दोन्ही देशांनी स्पष्ट नीती असणाऱ्या शिस्तप्रिय भाजपाकडून आमिष दाखवून रक्तसंकलन करण्याचा प्रयत्न केला जात असून रक्तदान शिबिराचा बाजार मांडलेल्या या शिस्तप्रिय शिबिराला माजी मुख्यमंत्री भेट देणार का अशी चर्चा सर्वत्र रंगली. रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असं आपल्याकडे रक्तदानाबद्दल म्हटलं जातं. रक्तदान करतात ते स्वेच्छेनं आणि उत्स्फूर्तपणे. रक्तदान करण्यात कोणताच स्वार्थ नसतो आणि तो नसावा देखील. म्हणूनच स्वेच्छेनं आणि स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करतात आणि त्याबद्दल तुम्ही रक्तदाते व्हा, तुम्ही जीवनदाते व्हा असे गौरवोद्गार काढले जातात. इतरांचा जीव वाचवण्याची सेवाभावी वृत्ती रक्तदान करणाऱ्यामध्ये असते. रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना कधीच कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवलं जात नाही असा संकेत आहे. इतकंच काय तर FDI नियमानुसार रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवता येत नाही किंवा कोणतीही भेटवस्तू देता येत नाही. सर्वसाधारणपणे रक्तदान हे स्वयंस्फूर्तीनं आणि स्वेच्छेनंच व्हायला हवं. यामुळे रक्तदानाच्या तत्वाला सही दिशा स्पष्ट नीती असलेल्या एवढंच नव्हे तर शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या भाजपानं सोलापुरात हरताळ फासण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं उद्या शहरातील ओरोनोको प्रशालेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. आणि विशेष म्हणजे विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या शिबिराला उपस्थिती लाभणार आहे. आणि त्याशिवाय सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख हे देखील या शिबिरास उपस्थित असणार आहेत. दर्शक हो, भारतीय जनता पार्टी कोरोना संसर्गाच्या काळात रक्तदान शिबिर ठेवतीये हे कौतुकास्पद आहे आणि त्यांचा हा उपक्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी देखील आहे. पण दुसऱ्या बाजूला रक्तदात्यांसाठी रेनकोट सप्रेम भेट देण्याचं आमिष दाखवून रक्तदान शिबिराबद्दल किंवा रक्तदानाबद्दल हे अत्यंत चुकीचं आणि रक्तदानाच्या नियमांचं उल्लंघन करणारं आहे अशी चर्चा खुद्द भाजपाचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांसह अन्य पक्षांमध्ये आहे. भारतीय जनता युवा मोर्चाकडून कृतज्ञता पत्र व तसेच रेनकोटचं एक भेटवस्तू स्वरूपात आपण देत आहोत. भारतीय जनता युवा मोर्चाकडून या कार्यक्रमात सर्व रक्तदात्यांनी आलेल्या त्यांचं. देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे शिस्तप्रिय नेते समजले जातात आणि तेच फडणवीस उद्या रक्तदात्यांना आमिष दाखवून रक्त संकलन करणाऱ्या शिबिराला जाणार कसा हा महत्वाचा मुद्दा खुद्द भाजपाकडूनच व्यक्त केला जातोय. दर्शक हो, आमिष दाखवून रक्तदान शिबिर घेणाऱ्या संयोजक अन्वर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करणार हे देखील महत्वाचंच ठरणार आहे.